राजेशाही थाटात सांगली जिल्ह्यात सर्वात आधी पदार्पण करणारे पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव हॉटेल इस्टेन इझी विटा सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी सर्व ऑडिओ व्हिज्युअल उपकरणांनी संपूर्णपणे सुसज्ज स्थळांची वैविध्यपूर्ण निवड प्रदान करते. व्यवसाय विवाह सोहळा प्री वेडिंग पार्टीज वाढदिवस वर्धापन दिन पार्टी यांसारखे सर्व प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आमंत्रण चाणक्य इलाइट रूफटॉप तसेच लॉनमध्ये आपला इव्हेंट राजेशाही थाटात पार पडा. आमच्या अनुभवी कामगारांसह तुमच्या मेनूच्या योग्य निवडीसह आपल्या इव्हेंटची योजना आखून आपला इव्हेंट यशस्वी करू. आजच संपर्क करा हॉटेल इस्टेन इझीला. ज्येष्ठ IPS अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाय. हाच राजीनामा मंजूर झाला असून कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार देण्यास मंजुरी दिली आहे. उच्च न्यायालयाचा निकाल येताच अनिल देशमुख हे पवार यांच्या येथील सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झाले. पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बोलावून घेतले. तिघांमध्ये पाऊण तास चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे 7व्यांदा आमदार आहेत. याआधी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण वैद्यकीय शिक्षण ऊर्जा मंत्रीपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.